जिजामाता नगर जवळजवळ 3000 मराठी कुटुंबांची ही झोपडपट्टी पुनर्विकासाची योजना रखडली रखडली म्हणजे किती वर्ष 28 वर्ष आणि 28 वर्षांमध्ये मागणी काय करतात इथले मराठी कुटुंब आम्हाला इथे पक्का घर द्या पक्का घराची योजना करणारा विकासक कोण आहे त्यात गुंतवणूकदार कोण आहे योजना करणार आहे कोण आणि परिपूर्ण कधी होणार आहे 28 वर्षात निर्णय नाही याच 28 वर्षांमध्ये उबाटा तेव्हाची शिवसेना यांनी मतं घेतली पण या मराठी कुटुंबांना न्याय दिलेला नाही काल इथले स्थानिक आमदार दिवसाच्या उजेडात येतो म्हणाले पण पहाटेचा उजेड येण्याआधी काळोखात येऊन गेले म्हणून आता तोंड दाखवायला जागा नाही अशी उबाटाची अवस्था आणि या मराठी कुटुंबाची दयनीय परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांच्याबरोबर ज्या वेळेला सुमोटो विकासक बदलण्याची दिलेली नोटीस याच्यावरच्या सुनवाईला आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा ज्या काही लोकांनी राजकीय हस्तक्षेप करायचा तो केला आणि 28 वर्ष ज्याने विकास रखडवला त्याच विकासकाच्या बाजूने आदेश दिले अत्यंत चुकीचं आहे त्यात आता अपील एजीआरसीमध्ये आम्ही दाखल केलंय स्वतःच्या घराची लढाई करण्यासाठी आमचे काही बांधव या मराठी मुलंही उपोषणाला बसली आहेत त्यांना मी भेट दिली त्यांनी उपोषण करू नये पाणी तरी घ्यावं ही विनंती केली पण ते स्वतःच्या घराच्या आणि 3000 लोकांच्या मराठी कुटुंबांच्या घरासाठी बिना पाण्याचे बसले आहेत तर अधिकाऱ्यांना मी सांगितलं की त्यांच्या मागण्या काय ते समजून घ्या विकासक कोण आहे गुंतवणूकदार कोण आहे त्याची बैठक करा अधिकाऱ्यांना स्पष्टता द्यायला सांगा प्रकल्प रखडला तो का रखडला सुरू कधी होणार कधी संपणार याची हमी द्या उद्याच्या उद्या सीए ओसारेने बैठक लावतो असं सांगितलंय मी त्यापुढेही त्याला सांगितलंय की तुम्ही तुमच्या दालनात एससीमध्ये बैठक घ्या पण इथे नागरिक इथे बसलेले आहेत इथेही विकासकाला पाठवा जो विकासक नागरिकांना भेटायला येत नाही तो उद्या त्यांच्या घराच्या छावा द्यायला येईल की नाही शंका आहे आणि म्हणून त्याला इथेही पाठवा दोन्ही गोष्टी सीओने सकारात्मक करू असं सांगितलंय उद्या आम्ही त्याची वाट पाहू पण ज्या पद्धतीने अशा घटना होत आहेत त्यामुळे कुठेतरी मुंबईतला जो मराठी आहे तो टक्का कमी होताना दिसतोय अशा टीका वारंवार होताना 100% आमचा मराठी माणूस पिचला जातोय नाडला जातोय त्याचा फायदा घेतला जातोय 28 वर्ष तुम्ही मतं मागता निवडून येता आणि 28 वर्ष स्वतःच्या घराची लढाई लोक लढतायत याच्यापेक्षा निर्लज्जपणा तो काय सध्या राज्यामध्ये ट्विटरवर सुरू झालेला आहे संजय राऊतांकडून आता एक पुन्हा ट्विट केलंय त्यांनी विधान देखील केलंय माझ्याकडे भाजपाचे 27 फोटो आहेत मला असं वाटतं यापुढे इलॉन मस्क यांना आम्ही विनंती करणार आहोत जे एक्स म्हणजे पूर्वीचं ट्विटर ज्याचे मालक आहेत की राजकीय पक्षात विशेषतः महाराष्ट्रात त्याच्यातही विशेषतः प्रभादेवीला बसणारे आणि त्यातही विशेषतः स्वतःला संपादक बनवणारे कोणी ट्विट करणार असेल तर त्यांनी त्यांच्या ट्विटच्या बरोबर नो अल्कोहोल कन्झ्युम असं सर्टिफिकेट पहिले ट्विट करावं नो गांजा सेवन आम्ही केलं नाही असं प्रमाणपत्र त्यांनी स्वतः पहिले ट्विट करावं आणि मगच काय म्हणायचं ते म्हणावं दिवसा ढवळा गांजा आणि चिली मोडणारे दुसरा आरोप करतात कोण आहे संजय राऊत कधी जनतेमध्ये उभे राहिले आहेत कधी जनतेच्या मतं मागितले आहेत पर हेच ते संजय राऊत आहेत ज्यांनी गोरेगावमधल्या मराठी माणसांची घरं खाल्ली बिल्डर बरोबर दलाली केली त्यांचे हात स्वतः गांजा चिलीमध्ये बुडलेले आहेत ते दुसऱ्यावर काय आरोप करणार आणि म्हणून त्याला काही फार महत्व द्यावं असं काही नाही त्यांच्याकडे 27 असतील तर आमच्याकडे 270 आहेत आणि मग पेक पेंग्विन पार्टीचे जनक कोण आणि त्याचे चालक कोण आणि त्याचे मालक कोण त्या पेंग पेंग्विन पार्टीचे सगळे काढायला लागतील आणि मुळामध्ये अशी वासुगिरी तुम्ही का करा राऊत साहेब जे दारूच्या गुत्त्यावर रतन खत्रीच्या आकड्यांवर आणि पत्त्यांच्या जुगारांवर बाहेर वासुगिरी करून चिरीमिरी मिळते की नाही बघणारी लोकच हे मकावपर्यंत असे फोटो काढेपर्यंत जाऊ शकतात आणि संजय राऊत यातले काय ते त्यांनी सांगावं सर नाना पटोलेंनी थेट मोदींवर टीका केलेली आहे की एकंदरीत कालचा जो वर्ल्ड कप फायनल झालेली होती त्यामध्ये मोदी तिथे गेले म्हणून पराभव झाला आता नशीब आणि प्रभू रामही मोदींच्या पाठीशी नाही आहेत म्हणून नाना पटोले
एका राष्ट्रीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी बोलताना थोडंसं भान ठेवावं। आपण देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलतोय, आपण भारताच्या टीमबद्दल बोलतोय। ज्या भारताच्या क्रिकेट टीमने सलग रोमध्ये 10 सामने जिंकले, दुर्दैवाने अंतिम सामना जिंकू शकलो नाही, अशा वेळेला संपूर्ण देशातील नागरिक अस्वस्थ आहेत। तर असं मनोबल उंच करून खेळणारे आमचे खेळाडू आणि आत्मबल असताना सुद्धा दुर्दैवाने झालेला प्रभावात आमच्या खेळाडूंची असलेली मनस्थिती, याची अशी चेष्टा करण्याचं पाप नाना पटोलेंनी केलंय, जनता त्यांना माफ करणार नाही। संजय राऊत असे म्हणतात की आदित्य ठाकरेंना ब्रँड का विचारता, आदित्य ठाकरेंचा ब्रँड मोदी सुद्धा। मला असं वाटतं की देशाच्या पंतप्रधानावर बोलण्याआधी स्वतःची औकात, लायकी आणि लेवल ही संजय राऊत यांनी बघावी। संजय राऊतांची लायकी, मराठी माणसांची घर खाणारा माणूस ही आहे, त्यांची औकात मराठी माणसांची घर खाणाऱ्या बिल्डरांकडनं दलाली खाण्याची आहे। त्यांनी पंतप्रधानांवर बोलताना जीभ सांभाळून बोलावं, नाही तर जीभ हसडावी लागेल। काल ऑस्ट्रेलिया चंदगिनी असं वक्तव्य केलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये ओबीसी नेते आणि छगन भुजबळांना एकटं पाडलं जात आहे। छगन भुजबळ कोण म्हणाला, प्रकाश चंदगिनी असं वक्तव्य केलेलं आहे, त्यांना एकटं पाडलं जाईल। एकट्यामध्ये असेल काँग्रेस असेल भाजप देखील असेल, किती जे म्हणून त्यांना एकटं पाडतात, मात्र ओबीसी समाज हा छगन भुजबळांच्या पाठीशी। मला असं वाटतं की आपापल्या मागण्या मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे। भुजबळ साहेबांनी त्यांची जी भूमिका मांडली त्याच्यावर आता बोलणारे जे बोलगवडे कोणी बोलत असतील त्यावर मी भाष्य करणार नाही। प्रकाश आंबेडकरांनी आता आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की भाजप हे संविधाना विरोधातलं आहे, आरएसएस आणि भाजप दोघं मिळून संविधानाच्या विरोधात जाऊन कामं करत आहेत, त्यामुळे आम्ही संविधान वाचवण्यासाठी आता येत्या काही दिवसांमध्ये संविधानाच्या समर्थनात रॅली वगैरे काढू। माझा आजपर्यंतचा समज मला टिकवून ठेवायचा आहे म्हणून मी आठवण करून देतो, प्रकाश आंबेडकरजी अभ्यासू आहेत, भारताच्या संविधानाचे एकदा नाही, दोनदा नाही, दहादा नाही, वीसदा नाही, किमान 50 वेळेला त्यातले बदल आणि त्याचे छिंदड्या करण्याचं काम काँग्रेसने केलं आहे। त्यामुळे संविधानाला हात आणि नखं लावण्याचं काम काँग्रेसने केलं आहे हे प्रकाश आंबेडकरांना मी आठवण करून देऊ इच्छितो। भारतीय जनता पक्षाने संविधान दिवस ते बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानापासून विदेशात शिकणाऱ्या स्थानापर्यंत सगळ्यांचा विकास करून बाबासाहेबांचे विचार जगभरपर्यंत पोहोचवण्याच्या महान कार्यात योगदान दिलंय प्रकाश आंबेडकरांनी, एवढं लक्षात ठेवा। सर, काल ऑस्ट्रेलियाने ट्रॉफी जिंकली परंतु एका त्यांच्या प्लेअरने पाय जो आहे तो ट्रॉफीवर ठेवल्याचा फोटो व्हायरल होतोय, मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती टीका केली जाते। मला असं वाटतं की या पद्धतीचं वर्तन भारतीय कोणी करू शकत नाही। संस्कारहीन, अहंकारात मगरूर, मिळेला यशाची झिंग चढलेली लोकच असं करू शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।